नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या पाचव्या स्थानामधून गुरुचं भ्रमण आहे जे की शुभ फलदायी आहे तिथेच या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळ सुद्धा येणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण जो ग्रह आहे शुक्र जो की तुमच्या आठव्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे पंचवीस तारखेनंतर तो तुमच्या नवव्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आठव्या स्थान हे जे आहे ते अशुभ फलदायी मानलं जातं याचप्रमाणे तुमच्या राशीचा दुसरा महत्वपूर्ण ग्रह तो म्हणजे बुध जो की या महिन्याच्या म्हणजे ऑगस्टच्या पाच तारखेनंतर उपक्रिय होणार आहे हे संपूर्ण ग्रह याच प्रकारे बाकी जे ग्रह आहे त्याचा संपूर्ण प्रभाव परिणाम ऑगस्ट महिन्याकरता मकर राशीसाठी कशा प्रकारे होणार आहे त्याचप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये कुठल्या प्रकारचे तुम्हाला निर्णय घ्यायचे कुठल्या गोष्टी तुम्हाला सांभाळायचे आहेत सर्व एक खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शरी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय वक्री आहे जसं की तुम्हाला ठाऊक असेल की तुमची जी रासा आहे ही साडेसातीतून चाललेली आहे याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो दिनांक पाच तारखेनंतर हा वक्री होणार आहे आणि तेवीस तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे रवी जो की तुमच्या सातव्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे दिनांक सतरा तारखेनंतर तो तुमच्या आठव्या स्थानात भ्रमण करेल इथे आठव्या स्थानामध्ये रवी बुध शुक्र असणाऱ्या सहाव्या स्थानामध्ये मंगळ सत्तावीस तारखेनंतर येणार आहे तर या सर्वांचा एकंदरीतच विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं स्ट्रेस सेक्शन तुम्हाला जास्त येईल कारण उद्या जो वक्रीय होणार जो आहे तुमच्या संदर्भात स्ट्रेस सेक्शन थोड्याफार प्रमाणात तुम्हाला देत या जर दे तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रस्त असाल तर त्याचे प्रभाव परिणाम तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात इथे एक गोष्ट फार चांगली आहे ती म्हणजे पंचम स्थानात जो भ्रमण करणारा गुरु आहे हा नवम दृष्टीने तुमच्या राशीला पाहत आहे त्याच्यामध्ये किती स्ट्रेस किती टेन्शन आले तरी पण तुम्ही त्याचा अगदी व्यवस्थितपणे सामना करणारा तर कर, तुमची जी रस आहे ही मॅच्युअर्ड आहे कुठल्याही गोष्टीमध्ये वाढ बघणं आणि व्यवस्थितपणे निर्णय घेणं हे तुमच्या राशीत इतर कुठल्याही राशीला जमत नाही आणि त्याचाच गुण किंवा त्याचाच प्रभाव पडणार तुम्हाला या महिन्यामध्ये दिसणार आहे तरी सुद्धा स्ट्रेस टेन्शन जरी आलं तरी त्याचा देरोदात्तपणे सामना करणं या महिन्यामध्ये महत्वाचं राहील कुठल्याही प्रकारची महत्वाची रिस्क किंवा छोटी किंवा मोठी असेल अजिबात घेऊ नका ती रिस्क तुमच्या अंगाशी येऊ शकेल किंवा ज्या गोष्टी आपण चंत आहे म्हणून बोलतो तशा काही गोष्टी करू नका थोडंसं नियंत्रण ठेवू कारण तुमच्या राशीच्या सहाव्या आणि आठव्या स्थानात या महिन्यातले बरेचसे ग्रह असणार आहेत आणि सहावं आणि आठव्या सण ज्याला सहाव्या सणाला रोग शत्रुथ स्थान म्हटलं तर किंवा आठव्या सणाला मृत्यूस्थान असं सुद्धा म्हटलं म्हणजे अशोक फलदायी स्थान आहेत आणि या स्थानामध्ये बरेचसे ग्रह आहेत त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचे आउट ऑफ द वे जाऊन डिसिजन घेऊ नका यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल आर्थिक स्थैर्य नेमकं तुमचं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी जो तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करणार करत आहे मात्र तो वक्रीय आहे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र जो की तुमच्या आठव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय पंचवीस तारखेनंतर तो तुमच्या बाकी स्थानामध्ये भ्रमण करणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीच्या पंचम पंचमस्थानामध्ये गुरु मंगळ आणि दर्ष सुद्धा आहे राशीचा जो अष्टमेश आहे रवी जो की सातव्या सणामध्ये भ्रमण करतोय सतरा तारखेनंतर तो तुमच्या आठव्या सणातच भ्रमण करणार आहे आणि जो लाभेश आहे मंगळ अमाऊंट तुमचं पंचावन्न प्रमाण करतोय सत्तावीस तारखेनंतर हा तुमच्या षष्टात भ्रमण करणार आहे तर एकंदरीत दोन पाच आठ हा या स्थानांच्या अधिपतीचा एक एकंदरीतच विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात फारसे काही त्रास येणार नाहीत प मात्र तुमचे जे स्पेंडिंग असतील खर्च असतील त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनावश्यक अनपेक्षित खर्च वगैरे थोडेसे जास्त होतील अर्थात तुमची जे रास आहे ही प्रॅक्टिकल आहे पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे तरी सुद्धा या महिन्यामध्ये अशा प्रकारे काही अचानक खर्च वगैरे निघू शकतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे बाकी तुमचं जे मासिक इन्कम जे तुम्हाला ते तुम्हाला व्यवस्थित गणितामध्ये काही फारसा फेरफार वगैरे होणार नाही जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये केलेली जी ट्रेनिंग आहे ती थोडीशी विचारपूर्वक करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमच्या अंदाज चुकी शकतील या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्व होणार आहे त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ जो की तुमच्या पाचव्या सणामध्ये भ्रमण करत आहे दिनांक सत्तावीस टक्क्यानंतर तर तुमच्या सहाव्या सणामध्ये भ्रमण करणार एकंदरीत घरातला ज्या व्यक्ती असेल त्याच्याबरोबर नातेसंबंध मधुर अशा प्रकारचे दिसून येतील वास्तूच्या संदर्भात कुठलीही महत्वपूर्ण कामं तुम्हाला करायची असेल तर ती या महिन्यामध्ये तुम्ही जरूर करू शकता याचप्रमाणे लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र जो की आठव्या सणामध्ये भ्रमण करतोय पंचवीस तारखेनंतर तो तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतोय पंचम सणामध्ये गुरु सुद्धा आहे तिथेच आता मंगळ सुद्धा येणार आहे तर या जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये वादविवादाचे प्रसंग का का या महिन्यात निर्माण होते परंतु काळजी करू टोक काही गाठणार नाही या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या मात्र ही गोष्ट थोडीशी महत्वाची आहे अर्थात या महिन्याच्या शेवट म्हणजे जवळजवळ सव्वीस सत्तावीस तारखेनंतर तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील मात्र ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजेच मकर राशीच्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या स्वास्थाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे मंगळ जर तुमच्या पाचव्या सणामध्ये भ्रमण करतोय हा थोडासा तुमच्या एकंदरीतच आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी डोकं वर काढू शकतील याच लक्षात स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त राहील यामुळे संदर्भात काळजी घेणे गरजेचं कुठल्याही तरी छोटे किंवा मोठे जरी त्रास तुम्हाला वाटले तरी लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी मात्र संपूर्ण संपूर्णपणे अतिशय उत्तर राहील त्यांच्यासाठी काहीही प्रॉब्लेम तसा येणार नाही यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल तुमच्या राशीच्या सप्तमामध्ये जो रवी आहे तो रवी भ्रमण करतो आहे जो दिनांक सतरा तारखेनंतर अष्टम स्थान भ्रमण करणार आहे आणि जो बुध आहे अबुध जवळजवळ तेवीस तारखेनंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये होऊन होणार आहे आणि इथे तुमच्या या महिन्याचे जे अमावस्या आहे ते तुमच्या सप्तम स्थानामध्ये सुद्धा होणार आहे ते दोन तीन गोष्टी थोड्याशा लक्ष गरजेचं आहे साधारणतः गेल्या दहा पंधरा दिवसापासून जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहे जे की तुमच्या हो ते हावी होत होते ते या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या साधारण अठरा वीस तारखेनंतर हळूहळू जो प्रकार आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल तुमच्या दो दोघांमध्ये जे हार्मोनी ते दिसून परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला जाणवेल की वैवाहिक जोडीदार बरं छोट्या मोठ्या कारणामुळे कुरबुरी होतात त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात करिअरच्या संदर्भात तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो आहे शुक्र जो की तुमच्या आठव्या सणामध्ये भ्रमण करतोय पच्वीस तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार जर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गाणं होऊन वगैरे होऊ शकतील थोडाफार तुम्हाला जे कार्यक्षेत्र असेल त्याच्या संदर्भात थोडे वेगळे काय अनुभव येतील मात्र थोडंसं स्वतःला या संदर्भात काळजी घेणं गरजेचं कुठल्याही प्रकारचे मोठे मगाशी सोबतला सांगितलं कुठल्याही प्रकारचे निर्णय या महिन्यामध्ये अजिबात घेऊन गरजे छोटे असतील किंवा मोठे असतील थोडस थोडस तुमच्या विरोधात जाऊ शकतील या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतर आपण चर्चा करणार हो, आहोत ग्रहयोगाच्या संदर्भात डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्यासाठी कशा प्रकारचे असेल जसं की तुमच्या राशीच्या जा, जसं की दिनांक दोन तारखेला मंग हर्षल आणि शुक्राचा के द्रव्य आहे हर्षल जो की तुमच्या पाचव्या सणामध्ये भ्रमण करतोय जो शुक्र तुमच्या आठव्या सणामध्ये भ्रमण करतोय दोघांचा के होणार आहे खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या या दरम्यान सहज पैशाच्या मागे जाऊ नका म्हणजे जा इझी म्हणजे ज्याला आपण म्हणतो झटपट जा पैसा ज्याला आपण म्हणतो त्याच्या मागे जाऊ नका याप्रमाणे दिनांक आठ तारखेला बुध आणि शुक्राची युती सुद्धा बुध शुक्राची युती तुमचा साधारण छोट्या मोठ्या गाणावर ज्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत किंवा छोटे मोठे दुःख आहेत त्या संदर्भात काही चांगल्या घटना वगैरे घडू शकतील खास करून ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी ही शुक्राची युती शुभफलदायी राहील तुमचे जे लॉज असतील किंवा तुमचे सासरकडचे मंडळी मंडळ असेल त्याच्यावर नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधार देत तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा संभवतात याचप्रमाणे दिनांक चौदा तारखेला मंगळ आणि गुरुचा हे योग होणार आहे गुरु जो की तुमचा युती योग होणार आहे गुरु आणि मंगळ दोघेही जे तुमच्या पंचम स्थानांमध्ये भ्रमण करणार दोघांची युती योग होणार आहेत लक्षात ज्या लक्षात घ्या गर्भवती महिला आहे तरी स्वतःच्या आरोग्याकडे या संदर्भात लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील त्या रिलेशनशिपमध्ये असाल फोट्या फोट्या करण्यामुळे वादविवादाचे प्रसंग साधारणतः दिनांक चौदा तारखेच्या आसपास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात yes, यास म्हणून दिनांक सोळा तारखेला मंगळ आणि शनीचा कैद्रयोग शनी जो की तुमच्या पश्चिमात भ्रमण करतोय दोघांचा कैद्रयोगणार आहे तुमचे जे स्पेंडिंग्स असेल किंवा खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं अनावश्यक खर्च या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका याचप्रमाणे दिनांक अठरा तारखेला बुध आणि हर्षचा कैद्रयोग सुद्धा होणार आहे बोलत की तुमच्या आठव्या सणामध्ये भ्रमण करतोय जो हर्षल तुमच्या पश्चिमात भ्रमण करतोय दोघांचा होणार आहे केगोपत्री प्रॉमिस यापासून या, या दरम्यान थोडस लांब प्रमाण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे या दरम्यान थोडस स्ट्रेस सीजून वाढल्यासारखं वाटेल याचप्रमाणे दिनांक एकवीस तारखेला रवी आणि हर्षलचा योग होणार आहे त्याचप्रमाणे शुक्र आणि नेतृंचा सुद्धा शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार आहे लक्षात घ्या शारीरिक दुखापती साधारणतः या दरम्यान होऊ शकतील रवी जो की तुमच्या आठव्या सणामध्ये भ्रमण करतोय जो हर्ष तुमच्या पंचमात भ्रमण करतोय दोघांचा केंद्र योग होणार आहे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे प्रमाणे तुमचे जे खर्च आहेत त्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण आहे याचप्रमाणे देणार आता तेवीस तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय जो शुक्र तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय दोघांचा केंद्र योग होणार लक्षात हा जो केंद्रयोग आहे हा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग आहे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविरोधाचे प्रसंग या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील याचप्रमाणे दिनांक सत्तावीस तारखेला शुक्र आणि हर्षचा आहे शुक्र जो की तुमच्या करेल आणि जो तुमच्या करतोय दोघांचा त्रिकोण योग होणार अतिशय उत्तम आणि शुभफलदायक अशा प्रकारचा योग आहे खरं जर शुक्र जर तुमच्या राशीचा राजयोग ग्रह जो की तुमच्या बाकीस्थानां भ्रमण करणार आहेत महत्वपूर्ण काम जी की अडकलेली आहे ती तुमच्या या दरम्यान कोणा होऊ शकतील याच याचप्रमाणे चांगले काही आर्थिक लाभ होतील तुम्हाला काही चांगले आर्थिक सल्ले मिळतील जर तुम्ही धार्मिक किंवा अध्यात्तिक मार्ग मानला असाल तरी सुद्धा तुम्हाला काही चांगल्या इंटन या दरम्यान निश्चित मिळू शकतील फिरणं वगैरे जास्त होईल परंतु महत्वपूर्ण तुमची या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात याचप्रमाणे दिनांक अठ्ठावीस तारखेला बुध आणि नेपचूचा प्रतियोग होणार आहे साधारणतः दिनांक अठ्ठावीस तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका यापणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे अमावस्या आहे हे तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे राशीमध्ये दिनांक चार तारखेला ही अमावस्या लक्षात घ्या मार्क ऑफ होणार आहे वै वाईट जोडीदाराच्या वाई आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी म्हणून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती दिनांक एकोणीस तारखेला आहे त्याला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो तर आपल्या चॅनेलतर्फे तुम्हाला स सर्वांना मनापासून नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबद्दलच्या शुभेच्छा तर या दर या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राशीकरता दोन दोन तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील स्ट्रेस सेशन अजिबात घेऊ नका आणि थोडस खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं मकर राशीचं ऑगस्ट दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशी फळे